तुम्ही कार घेतली असेल किंवा घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला सीट कवर कुठं बसवायचा हा तुमच्या मनात मोठा प्रश्न असेल. गाडीचा लुक जो असतो ते त्याच्या सीट कवरनेच होते, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. सर जे जवळपास 15 वर्षाच्या वर झाले या फील्डमध्ये, साधारण आपल्याकडे सीट कवरचा जे रेंज आहे 3000 पासून चालू आहे. सर कुठली गाडी असू द्या, ओडी, BMW, मर्सिडीज, जॅग्वार, कुठली पण सिरीज असू द्या, गाडीचं सगळे गाडीचं काम होते आहे. तुमच्या समोर दिसते ते सीट कवर आहे, त्याला प्लास्टिक पण नाही काढलं. पूर्ण महाराष्ट्रमध्ये कस्टमर आहे माझ्याकडे, ते बीड, उस्मानाबाद, लातूर किंवा कोल्हापूर सांगा, सांगली, सतारा, रत्नागिरी पण कस्टमर आहे माझा. 50 किलोमीटर आतमध्ये जेवढं गाडी असतं ते पिक अँड ड्रॉप पण करू शकतो. ते फिटमेंट जे एक्झॅक्टली प्रॉपर बटकेट फिटिंग जे म्हणतात ना, जे नापा लोक काय म्हणतात, तर मला नापा पाहिजे. प्रीमियम क्वालिटीचं सीट कवर आहे, त्याची 5 वर्षाची वॉरंटी असतं ते. बाकी जे रेग्युलर सीट कवर आहे त्याची 1 वर्ष आणि 2 वर्षाची वॉरंटी असते. शॉर्ट लेदरची मटेरियल आहे, हा जे वरचा युरोपियन लेदर आहे. आता हा बघा, हा ओरिजिनल स्टेअरिंग आहे पूर्ण. ते फॅक्टरीमध्ये स्टिचिंग चालू आहे. सीट कवर मधले किंग ते त्यांना म्हणतात, त्यांनी ते का किंग म्हणतात हे आपल्याला आता सिद्ध झालंय. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय. आपण तुम्हाला गाड्या तर भरपूर देतो, पण ते गाड्याची जे शान असते ना, ज्या गाड्यामध्ये जिओ आणतो ते असतात त्या गाड्याचे सीट कवर. आणि तुम्हाला जर तुम्ही कार घेतली असेल किंवा घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला सीट कवर कुठं बसवायचा हा तुमच्या मनात मोठा प्रश्न असेल, तर नक्की आज आपण तो प्रश्न तुमच्या मार्गी लावणार आहे. कारण मी आज आलो आहे न्यू कॉम्फी स्टाईलमध्ये, जी की बोरवाडी वसते मोशीमध्ये. आणि आता आपल्यासोबत रवी सर आहेत, जे इथले ओनर आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो मी सुरुवातीला, सर जे जवळपास 15 वर्षाच्या वर झाले या फील्डमध्ये आहेत, आणि ते रिटेलर नाही आहेत, ते होलसेलर आहेत. आणि आज तुम्हाला मी सीट जे बनतात त्याच्या फॅक्टरीमध्ये घेऊन आलो. हो मित्रांनो, आपण तुम्हाला दाखवणार आहे पण त्यांचा किती मोठा हा बिझनेस आहे तिथे. आणि आज आपण 2 गाड्यांचे शूट पण तुम्हाला दाखवणार आहे. एक बलिनो गाडी आहे, जे शोरूम मधून आली, सीट कवरचे जे प्लास्टिक आहेत ते जस्ट निघणार आहे इथे. आणि त्याच्यानंतर एक वेरना गाडी आहे, तर ते कसं ते सीट कवरचे प्रोसेस चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि त्याचा फायनल लुक पण दाखवणार आहे. तर रवी सर, सर्वात प्रथम खूप खूप तुमचे धन्यवाद आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. तर आपल्या बंधूंना सांगा आपण काय काय म्हणजे स्पेशलिटी काय काय आपल्याकडे. पहिले तर नमस्कार, मी रवी यादव फ्रॉम न्यू कॉम्फी स्टाईल. माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंग कार सीट कवरचं असतं. सगळ्यात जास्त सीट कवर मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण. जर क्वांटिटीमध्ये असेल तर कार डेकोरवाल्याचं देतो, आणि जर कुणी कस्टमर्स आला, जर रिक्वायरमेंट कुणी एक पर्पज आहे 1:1, 1:1, 1:2 त्यांच्या गाडी असेल, त्यांचं जे रिक्वायरमेंट असतं ते कस्टमाइज. आपल्याकडे जे कस्टमरचं काय रिक्वायरमेंट आहे, त्या कार डेकोरवाल काय करते, क्वांटिटी ठरवते. बरोबर. आणि आपण काय एक सिंगल पीस बनू शकतो, ते कस्टमरला कस्टमाइज करून देतो जसं रिक्वायरमेंट आहे. जर तुमच्याकडे डिझाईन असेल तर तो पण बनवत होता. आणि माझ्याकडे भरपूर डिझाईन आहे, कमीत कमी 40-50 डिझाईन आहे. जर तुम्हाला त्याच्यात आवडलं की तुम्ही त्याच्यात पण करू शकता, या किंवा की तुमच्याकडे काय ऑनलाईन किंवा कुठे पण डिझाईन असू द्या की तो पण बनवू शकतो आपण. कस्टमाइज, हा कस्टमाइज करून देतो. आणि कस्टमर लोक जे जेवढ्या येत असते, कुणाला काय डिमांड आहे, पोराला वेगळीच असते, पापाला त्याच्यात वेगळे असते, आणि फॅमिलीमध्ये कन्फ्युज असतं ते. बरोबर. ते इथे आल्यानंतर ते कस्टमर जे एकदम सर्टिफाय होते, आणि कस्टमर प्रमाणे जे काम होतं ते एकदम चांगलंच होतं ते. नक्कीच. तर सर आपला ऍड्रेस पण सांगा कुठे. हा मोशीमध्ये बोराडे वस्ती कृषी एक्झिबिशन सेंटर आहे, ते PICC म्हणून, त्याच्या अपोजिट साईडला योगीराज कॉलनी नंबर 2ला. नक्कीच. आणि सर आता सीट कवर म्हटलं की लोकांना काय वाटतं, खूप महाग असतात, तर आपल्याकडे रेंज काय पासून चालू होतं सर. साधारण आपल्याकडे सीट कवरचा जे रेंज आहे 3000 पासून चालू आहे. फक्त छोटी गाडी? हा फक्त 3000 रुपये जे रेग्युलर सीट कवर असतं ते. आणि जर चांगली क्वालिटीचं सीट कवर जर पाहिजे बकेट फिटिंगला, आता जे ट्रेंड चालले आहे, मला बकेट फिटिंग एकदम मस्त दिसलं पाहिजे, ते सीट कवर 6000 पासून चालू आहे. 6000 पासून स्टार्ट आहे आणि 20-22 हजार पर्यंत आहे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. रिक्वायरमेंट नक्कीच. मित्रांनो आता काय करूया सर, मला अजून सांगा सीट कवर व्यतिरिक्त अजून काय काय आपण करतो काम. सीट कवर सोडून ते बाकी लोक लांबले होते, ते होलसेल मधून ते आतमध्ये आहे थोडी, तो मुळे कस्टमरचे बाकी रिक्वायरमेंट कार डेकोरचे जे असेल तो पण आपल्याकडे स्टॉक आहे, तो फक्त रिटेलमध्ये करतो, ते होलसेलमध्ये काय होत नाही. ओके. ते कार डेकोरचं जे काम आहे तो रिटेलमध्ये करतो. आणि कस्टमाइज जे काय करायचे, आता ज्या गाडीचे थार वगैरे मॉडिफाय होत होते, मॉडिफायमध्ये पूर्ण काम होतं, ते थारची आली की पूर्ण होते, बलनोच आली, कुठलीही पण गाडी असू होतं, ते पूर्ण गाडीचं इंटेरियरचं वर्क होतं ते. आणि जर तुम्हाला पूर्ण गाडीचं आतला इंटेरियर लेदर लुकमध्ये पाहिजे असेल तो पण आपल्या गाडीमध्ये सगळ्या गाडीमध्ये होतच आहे. आणि जर कुठली आता ट्रेन चालली इको गाडी, बरोबर, इको गाडी लोक काय करते, आता पिकनिक मनायला जाते ते पुन्हा बेड करतो, तो पण आपल्याकडे काम होत आहे. आता चालू केले आहे इको वगैरे,
नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला दाखवते. नक्कीच. तर मित्रांनो, खूप म्हणजे काय म्हणतात एक्सपर्ट मानतात ना रवी सर, तसेच आहेत. आणि सर, मला मी तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे, कुठून कुठून लांबून तुमच्याकडे लोक येऊन करतात शिटकॉ, थोडा लोकेशन सांगा आम्हाला महाराष्ट्राच्या. महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कस्टमर आहे माझ्याकडे, ते बीड, उस्मानाबाद, लातूर किंवा कोल्हापूर सांगा, सांगली, सतारा, रत्नागिरी पण कस्टमर आहे माझ्याकडे. रत्नागिरीचं पण आहे आणि जलगावचे आहे, असा भरपूर ठिकाणाचे कस्टमर पूर्ण मला ऑल महाराष्ट्रामध्ये येतच कस्टमर. मित्रांनो, हे असंच नाही, त्यांना सर्टिफिकेट भेटलंय लोकांकडून. जेव्हा एखादी गाडी लोक बघतात, त्याचं काम बघतात, मग तो माणूस विचार करतो की मला जेव्हा गाडी बनवायची असेल मी तिकडेच येणार. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. नक्कीच तुम्हाला पण जेव्हा तुमची गाडी करायची असेल, सीट कवर वगैरे एकदम चकाचक बनवायचं असेल गाडीला, तर तुम्ही पण येणार न्यू कॉम्पी स्टाईलमध्ये. तर आता सुरुवात करूया दाखवायला, ते ऍक्च्युली त्याची फॅक्टरी वगैरे कशी आहे. सर, आपण आता कुठल्या कुठल्या मटेरियलमध्ये आपल्याकडे सीट कवर बनवू शकतात, थोडा दाखवाल आम्हाला. सगळ्यात बेसिक आहे जिंदाल कंपनीचं आहे ते. पहिले डिस्ट्रीब्युटर होते ते आपण जिंदालचं. जिंदालचं दोन तीन प्रकार आहे ते. आता सध्या जिंदालमध्ये ते 1 mm मध्ये येते. हा 1 mm जिंदालशी आहे ते. त्याचं लोगो प्रिंट पण असतं ते. जर हा जिंदालचं छोटी गाडी पाहिजे असेल तर तुम्हाला 3,000 रुपये जाते ते. आणि मीडियम गाडीला 4,500, मोठी गाडीला 6,500 रुपये जाते, असा प्रकार आहे. त्याच्यानंतर ते फोम लेदर आहे, लेदर टच म्हणतो ते. ती दुसरी क्वालिटी आहे. ह्याची कमी बेसिक जे आहे 4,500 स्टार्टिंग आहे. आणि त्याच्यानंतर निकॉम फिस्टलमध्ये ते युरोपियन लेदर आहे. हा युरोपियन लेदर आहे. ते आता लेटेस्ट गाडीला जे किंवा टाटा म्हणा किंवा हुंडाई हुंडाई म्हणा, ते जे काय होतं ते ह्याच्यामध्ये जे परफेक्शन जे आहे ना, हे डबलमध्ये येत असते. व्हेंटिलेटेड व्हेंटिलेशन सीटला हे डबल परफेक्शन आणि ते प्लेनमध्ये येत दोन्ही हे मिक्सअप करून देतं ते. आता लेटेस्ट गाडीला हां ते प्रीमियम क्वालिटीमध्ये असतं ते. आणि त्याच्यानंतर जे आहे ते दुसरं फोल्टर आहे ते स्टॅलियन म्हणून आहे ते. त्याच्या पण हे जे परफेक्शन आहे ना ते सिंगलमध्ये आहे. क्वालिटी सेमच आहे ते. हे सॉफ्टनेस फिलिंग आहे थोडी. आणि हे परफेक्शन सिंगलमध्ये आहे आणि त्याच्यात प्लेन आहे ते. असं हे मल्टी कलर आहे. हा एवढा कलर आहे, भरपूर कलर आहे. कुठला पण कलर तुम्ही चॉईस करू शकता. आणि कस्टमरसाठी पाहिजे हा इंटेरियरचा मॅचिंग आहे पूर्ण ते. आणि त्याच्यानंतर एक अजून आहे ते जे नापा. लोक काय म्हणताय तर मला नापा पाहिजे भाऊ. नाव झालं कुठलं? हा नाव झालं ते. आणि कुठला पण कस्टमर आलाय, ओ शेट मला नापाचं सीट कवर आहे का तुमच्याकडे? नापा फक्त ते जे ग्रेन आहे, हे लेदरचे जे वरचा ग्रेन आहे ना, तो ग्रेनचं नाव आहे नापा ते. आता बघा, ह्या नापा आहे, हे काय नाही नापा आहे. ह्याचे जे ग्रेन आहे ना ते एकदम प्लेनच आहे ते. ह्याच्यात काय वरती खाबडू वगैरे नाही आहे, ते प्लेन आहे. त्यामुळे ते जे ग्रेनचं नाव आहे नापा आहे. तर हा नापा आहे त्याच्यात एक इन्क्लूड केले ते सॉफ्ट लेदरमध्ये, ते मोनालचं लेदर म्हणून येते. ह्याचं डबल टोन पण आहे, सिंगल टोन पण आहे. हे डबल टोन तू दाखवतो, हे डबल टोन झाले ते. आता हा सिंगल टोन टॅन कलरमध्ये. आता सगळ्यांनी जास्त चालतं हा दोन कलर ते. कस्टमरचा रिक्वायरमेंट, कस्टमरचं रिक्वायरमेंट आहे. अजून भरपूर क्वालिटी आहे माझ्याकडे ते. नापामध्ये 5-4-5 प्रकार आहे. जसंच क्वालिटी पाहिजे तुम्हाला. आता नापामध्ये एक अजून आहे ते वॅक्स नापा म्हणून. वॅक्स नापाचं काय होतं, ह्याच्यामध्ये आता काही लेटेस्ट गाडीचं जे इंटेरियर आहे, आता सगळ्यांच गाडीचं ते काय हा डिमांड आहे जास्त. राईट. हा कलर काय येतो ते लोक जास्त, हा स्पोर्टी लुकमध्ये काय आता जास्त घेत आहे ते. त्यामुळे ते कंपनीचं ब्रँडमुळे त्याची क्वालिटी आहे आणि त्याच्याच वरती त्याचे रेट आहे. नक्कीच. तर सर मला सांगा, आपले जे प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांच्याकडे ऑडी, मर्सिडीज या सेगमेंटच्या पण गाड्या असतात, त्यांना पण आपण हेल्प करू शकतो सीट कवर मध्ये? सर कुठली गाडी असू द्या, ऑडी, BMW, मर्सिडीज, जॅगवार, कुठली पण सिरीज असू द्या गाडीचं, सगळे गाडीचं काम होते आहे. आणि पूर्ण गॅरंटी आहे. जर काम केल्या पुन्हा कम गाडीचं जे काम करतो, लोक काय करतात आता काम टारकवायचे, कार डेकोरेटर काय काम करून केल्या लिगल झालं लिगत होते, ते काम टारकवत होते फक्त. आता जर तुम्हाला जर प्रॉपर काम आणि वॉरंटी गॅरंटीमध्ये पाहिजे असेल तर ते आपल्याकडे या तुम्ही. आपल्याकडे भरपूर प्रायटी आणि सगळ्यांचं जे प्रीमियम क्वालिटीचं सीट कवर आहे, त्याची 5 वर्षाची वॉरंटी गॅरंटी असतं ते. बाकी जे रेग्युलर सीट कवर आहे त्याची 1 वर्ष आणि 2 वर्षाची वॉरंटी असते. म्हणजे टेन्शन फ्री काम आहे. टेन्शन फ्री काम आहे सर. चालेल. सर मला एक छोटासा टूर दाखवा आपली फॅक्टरी कशी, आपल्या सीट कवर कसे बनतात. तुम्ही तुम्हाला फॅक्टरी दाखवतो कसं बनते आणि किती स्टॉक आहे आपल्याकडे. स्टॉकच पण आहे ते. सगळ्यांचं पहिले मोठी गोष्टी हाच आहे ते. लोकांकडे स्टॉक नाही असते, फक्त सॅम्पल ठेवते आणि स्टॉक ठेवत नाही ते. आपल्याकडे मेटलचा स्टॉक पण आहे, रॉ मेटलचा पण स्टॉक आहे, धाग्याचे स्टॉक आहे. पूर्ण जे जेवढ्या सीट कवर मध्ये लागतंय ते पूर्ण स्टॉक आहे. नक्कीच. तर सर मला असं वाटतंय की जे बाहेर आपण सीट कवर घेतो, तुम्ही त्यांना सप्लायर आहेत बरोबर ना? बरोबर. ते इथून घेऊन ते फिट करतात. तर मित्रांनो, डायरेक्टली आपण तुम्हाला फॅक्टरीत आणलोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. नक्कीच तुम्हाला खूप छान इथं सीट कवर्स भेटणार आहेत. आता ह्या जे आपली जे व्हॉट्सअप आहे, ह्याच्यात जे स्टॉक आहे पूर्ण स्टॉकर्स आहेत म्हणायचे,
ते स्टॉकमध्ये ते कंपनीच्या प्रमाणे आहे, ते हे श्वेट लेदरची मटेरियल आहे, हा जे वरचे युरोपियन लेदर आहे तो साईडला आहे, ते नापा लेदर आहे आणि किंवा मोनालिसा लेदर आहे आणि रेग्युलर लेदरमध्ये मध्ये पण आहे, ते भरपूर आहे आणि कुठली थोडीफार स्टॉकमध्ये पण शीटकोर ठेवत आहे, जर कुणाला घाई असेल किंवा असेल ते पण शीटकोर ते स्टॉकमध्येच आहे, ते अजूनपर्यंत स्टॉक आहे, फक्त हा दाखवलं ते आणि हे फॅक्टरीमध्ये ह्या शिलाई होते, ते हे मशीन आहे, ते आता जे एक पोरा काम करत आहे, आता दोन तीन बाहेर आहे ते काम चालू आहे ते त्यांचं, ते तो प्रमाणेच काम होतं, जसं रिक्वायरमेंट आहे तसं तो प्रमाणेच काम होतं, ते पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे होते, पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग होतं. आता जे बलेनोमध्ये लावत आहे आपण शीटकोर, तो ते कापडाचं जे नाव आहे ते मोनालिसा लेदर, तो हा आहे, हे मोनालिसा लेदर आपण नाव ठेवले, पण जे कंपनीचं ब्रँड आहे ते मेमेरिक लेदर म्हणून येते, हा जे आहे ते फोल्डरचं नाव आहे मोनालिसा लेदर, पण हा जे कंपनी आणि मॅन्युफॅक्चरिंग ते हा पण गॅरंटेड फॅक्टरी आहे, ते मेमेरिक लेदर म्हणून ते आपण एकदम एक नंबर क्वालिटी आहे, ते बलेनो गाडीचा आता लावतोय, ब्लू कलरचे बलेनो आहे त्याला लावतोय बकेट फिटिंग, ठीक आहे, ते फायनल झाल्यावर आपण दाखवू त्यांना कशी फिटमेंट होते. तर सर खूप छान तुम्ही फॅक्टरीचा आपल्याला टूर दिलंय, पण मला एक गोष्ट लक्षात आली की जे गाडीचं सगळ्यात महत्वाचं असतो स्टेअरिंग, त्याच्या स्टेअरिंगचं कव्हर वगैरे आपल्याकडे जे नवीन नाही का ट्रेंडिंग आले, फिटमेंट चांगली पाहिजे तसं काय आहे का आपल्याकडे? तो आता आपल्याकडे स्टेअरिंग कव्हर जे आहे तो रिंगवाला जास्त लोगो लागतो, ते बरोबर. आता नवीन ट्रेंड जे आहे ओरिजिनल ओएम फिटिंग म्हणतो त्याला, राईट, ओरिजिनल फिटमेंट मध्ये स्टेअरिंग कव्हर, आता माझ्याकडे डॅमी पीस आहे एक दोन पीस, त्याला लावले आहे ते स्टेअरिंग होंडावचं गाडीचं, तो पण दाखवतो तुम्हाला स्टेअरिंग कव्हर कसं असतं ते ओरिजिनल मध्ये. आता हा बघा, हा ओरिजिनल स्टेअरिंग आहे पूर्ण, ते तो ओरिजिनल स्टेअरिंग मध्ये काय होतं, ते हा इथे काय पॉवर विंडो हे मॅन्युअल हे प्लस मायनस करायला ते बटन असतं, व्हॉल्यूमचं आहे इथे, तो काय होतं ते पूर्ण स्टेअरिंग काढून जे होतं ते एकदम आतला एकदम पोर्शनला स्टिच किया जाते करून देतं, ते बरोबर त्याला काय होतं ते ओरिजिनल स्टेअरिंग कव्हर म्हणतात, राईट. आणि जर रिंग मध्ये केलं आहे रिंग कव्हर स्टेअरिंग कव्हर 7000 जे वरच्या सीट कव्हर आहे त्याला काय होतं स्टेअरिंग कव्हर फ्री असतं, ते राईट. जर हा तुम्ही सीट कव्हर सांगत जर स्टेअरिंग कव्हर लावत असाल ओरिजिनल मध्ये, हे जे कॉस्टिंग आहे ते 2500 असतं, ते सीट कव्हर सांगत लावला की हा 1500 ते 1000 रुपयाला अजून डिस्काउंट पण होते, त्याच्या इंटेरियर मध्ये जे कलर आहे तो कलर पण भेटत आणि दुसरे कलर सिंगल डबल कुठला पण गाडी असू द्या, हा मोटर गाडीला काय होतं ते इकडे ह्या साईडला जे उडण असतं ते बरोबर, आणि बाकी साईडला काय होतं स्टेअरिंग कव्हर लावत असतं, ते जर मोठी ओढी बी गाडी कोणाची गाडी असेल तो जर स्टेअरिंग कव्हर निघाले असेल तो आपल्याकडे या स्टेअरिंग कव्हर लावून दिले उडण सोडून फिनिशिंग अशीच होईल, एकदम परफेक्ट फिनिशिंग. तर मित्रांनो काय याच्यात दोन कलर आहे, हा एक कलर आहे, दुसरा ते हे एक्झोटिक लेदर मध्ये आहे, ते दोन्ही होंडाचं स्टेअरिंग आहे, ते डॅमी ठेवले ते. नक्कीच मित्रांनो हे खूप छान दाखवलं, मी पण आज पहिल्यांदाच बघितलं. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी बलिनो आहे एकदम नवीन आहे, तुमच्या समोर दिसते ते सीट कव्हर आहे, त्याला प्लास्टिक पण नाही काढलं, तर त्याचं बकेट फिटिंगचं काम इकडं चालू आहे, इन प्रोसेस आहे, तर तुम्ही फक्त एक ट्रेलर बघू शकता हे कसं काम कारागीर करत आहेत, तर नंतर आपण तुम्हाला अजून दाखवू की एक्झॅक्टली कसं प्रोसेस पूर्ण ते करतात बकेट फिटिंग सीट कव्हर करायला. हे जे बकेट फिटमेंट चालू आहे हे तार असते त्यात ओरिजिनलमध्ये, हे त्यांनी काढली आहे, आता ते जे आपण सीट कव्हर फिट करणार आहे त्यात एक्झॅक्टली तशीच ते फिटमेंट करणार आहे, त्यासाठी ते आपल्याला दाखवणार आहे ते एक्झॅक्टली कसं बकेट फिटिंग सीट कव्हरमध्ये होते. आता जे तार आपण काढली होती त्या ओल्ड सीट कव्हरमधली, ते काढून ते आता नवीन सीट कव्हर्समध्ये ते टाकतायत, कारण त्यामुळे ते काय होतं फिटमेंट जे एक्झॅक्टली प्रॉपर बकेट फिटिंग जे म्हणतात ना त्यामुळे ते व्यवस्थित फिटिंग होते, ते त्याचं आता काम न्यू सीट कव्हरमध्ये ते चालू आहे. तर मित्रांनो हे बघू शकता हे सरांच्या हातात जे क्लिप आहे ते त्या सीटला फिटमेंट करतायत, हे बघा हे कसं ते त्यात टाकतायत, म्हणजे ते फिटिंग जे आहे ना फायनल फिटिंग जेव्हा आपण तुम्हाला दाखवणार या सगळं कष्ट करावं लागतं त्याच्यानंतर तो फायनल फिट येतो, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, भरपूर तुम्हाला नॉलेज भेटणार की एक्झॅक्टली फिटमेंट बकेट सीट कव्हरची कशी होते. जे बाहेर सीट कव्हरचं फिटमेंट चालू आहे ते ह्या फॅक्टरीमध्ये स्टिचिंग चालू आहे, हे बघू शकता डिटेलमध्ये तुम्ही, इकडे ते फॅक्टरीमध्ये त्याचं काम चालू आहे, हे सगळं झाल्यावर तो फायनल लुक आपल्याला भेटणार आहे वर्ना गाडीचा. तर हे बघू शकता त्यांचं वेअरहाऊस आहे, हा गोडाऊन आहे, फॅक्टरी आहे जिकडे हा सगळं भरपूर असा स्टॉक आहे, तुम्हाला जो डिझाईन पाहिजे जे कलर पाहिजे तुम्ही तुमच्या हिशोबाने आणि तुमच्या समोरच तो सीट कव्हर तुमच्या चॉईसनुसार तयार करून तुम्हाला तुमच्या गाडीसाठी मिळणार आहे, जो तुमच्या गाडीची एकदम जबरदस्त लुक तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही गाडी तयार झालेली आहे, फायनल लुक आहे गाडीचा, ब्लॅक कलरमध्ये बलिनोचा सीट कव्हर्स फिटिंग झालेली आहे, तुम्हाला
हे बघून थोडं क्लॅरिटीमध्ये फरक वाटत असेल, कारण काय मित्रांनो रात्रीचे आता 8:30 वाजलेत, पण फिटिंग आपण तुम्हाला एक आतला पण व्हिडिओ दाखवला त्यातला एक नंबर जे म्हणतात ना तसलीच बकेट फिट झाली आहे. आता आपण तुम्हाला रेअरचा पण याचा व्ह्यू दाखवूया. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बॅक साईडची फिटिंग आहे, एकदम काय म्हणतात प्रीमियम गाड्यांसारखी यांची फिटिंग झालेली आहे. एक नंबर फिटिंग जे म्हणतात ना बकेट फिटमध्ये ही बलिनोमध्ये आता झालेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा सीट कवर वरण्या गाडीचा तयार झालेला आहे. फिटमेंट बघा, त्याचं फिनिशिंग बघा, प्रत्येक याच्यात त्यांनी बारीकाईने काम केलेलं आहे आणि या आता गाडीला फिट होणार आहे. तर मित्रांनो आपली वरण्या गाडी पण तयार झालेली आहे, सीट कवर त्या गाडीमध्ये फिट आपण केलेले आहेत. तुम्ही बघू शकताय बकेट फिटिंग काय असते हे. तुम्ही आता फिनिशिंग बघा, कलर कॉम्बिनेशन बघा, कसली गाडी फ्रेश वाटते. आणि हे आता रात्र झाली 9 वाजलेत म्हणून थोडा तुम्हाला एक्झॅक्टली बघायला थोडा हे होत असेल, पण आपण त्याचं तुम्हाला एक फोटो पण दाखवलाय व्हिडिओमध्ये. त्या जो व्हिडिओ दाखवलाय त्यात तुम्ही इमॅजिन करू शकताय की तो कसली फिटिंग झाली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सरांकडे भरपूर फोटो आहेत जे त्यांनी काम केलेले आहेत. तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला शेअर करतील का एक नंबर सुपिरियर क्वालिटी काम असतो ना, ते तुम्ही एकदा येऊन समक्ष बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. तर ही वरणा आता झाली रेडी फॉर डिलिव्हरी. क्या बात आहे मित्रांनो, यादव सरांनी तर एकदम म्हणतात ना जे सीट कवर मधले किंग ते त्यांना म्हणतात, त्यांनी ते का किंग म्हणतात हे आपल्याला आता सिद्ध झालंय. कसल्या गाडीची फिनिशिंग फिटमेंट काय केलं, गाडी एक नंबरच्या वरती नंबर जो असेल तो त्यांनी करून दिलंय. तर यादव सर आपल्या पुण्यातले भरपूर लोक जॉब करतात, बिझी असतात, त्याच्यासाठी काही सोल्युशन आहे का, ते घरी बसल्या बसल्या तुम्ही त्यांची गाडी रेडी करून देऊ शकताय? सर त्याच्यासाठी जे आपल्याकडे पिक अँड ड्रॉप पण ठेवले ते, आणि 20 आणि 50 किलोमीटर आतमध्ये जेवढ्या गाडी असतं ते पिक अँड ड्रॉप पण करू शकतो ते. जर कुणाचा प्रॉब्लेम असेल तर किंवा मी ऑफिसला जाते कलर इथे आवून सिलेक्ट केलं आणि त्यांनी ऑफिस जात असाल तर ते पिक आणि ड्रॉप करत होते आणि स्वतः गाडी पण देवते ते घेऊन जावा तुम्ही, आता गाडी सोडून जावा ते असं संध्याकाळी तुम्ही या परत घेऊन जावा. मला वाटतं आजची वर्णा पण तशीच आहे, पिक अँड ड्रॉप आहे, पिक अँड ड्रॉपला वर्णा पण आहे, त्यांनी बलेनो पण आहे. काय लोकांचं काय वेळ नाही असतं ते, त्यामुळे त्यांनी गाडी ठेवून जाते ते. मेन विश्वास बसलाय तुमच्यावर की तुमच्याकडे क्वालिटी काम होणार, क्वालिटी काम. मित्रांनो हे खूप छान, आता माहिती मला पण नव्हती, त्या सरांनी मला सांगितलं पिक अँड ड्रॉप फॅसिलिटीज पण आहे. तर सर जाता जाताना दोन शब्दात आपल्या मित्रांना मेन काय असतो, किंमत पाहिजे आणि आमचा चॅनलचा रेफरन्स दिला की स्पेशल डिस्काउंट पाहिजे, काय करणार सांगा आता. तर सर तुमचं जे चॅनलचं जे आता डिस्काउंट दिलेच आहे ते, हा होलसेल आहे ते, बरोबर ते होलसेलमुळे एकदम आपण कमीच रेट लावतोय, बाहेरच्यापेक्षा कमी आहे ना, क्वालिटी काम देते. राईट, जर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असतं ना कस्टमर आपण फोन लावत नाही, ते करून नंतर बोलतो कस्टमरला बाबा हा केलं तुमची गाडीला, तुमचे तुम्ही सर्टिफाई असाल तर तुम्ही पैसे द्या त्याचे, नाही तर राहू देते आता आपण काही काम करून दिले काही, म्हणजे की दोन कस्टमर कोणाकडे विचारलं ना की हा बाबा ओके काम करून दिले ते, तो प्रमाणे आपण काम करतो ते. नाव ठेवण्यासारखं काहीच नाही, काहीच ठेवतच नाही आपण. राईट, त्यामुळे कस्टमर जेव्हा एवढा आतमध्ये रेफरन्स वरून पण येतच आणि ऑनलाईन पण बघून येत होते. नक्कीच. तर मित्रांनो खूप क्वालिटी काम आहे सरांकडे, भरपूर गाड्या नेहमीच असतात. आज तर आपण सडनली शूटला आलो, 2-3 गाड्या ऑलरेडी मी यायच्या अगोदर पण निघून गेले, इनोव्हाचं पण झालं होतं बहुतेक, असे गाड्यांचा फ्लो सरांकडे चालूच असतो. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला, तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर सरांचा आपण नंबर दिलाय, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि सर मला वाटतं सोमवारी आपला बंद असतो, सोमवारी बंद असतो, तर सरांचा मंडेला क्लोज असतो याची नोंद घ्यावी. तर सर परत एकदा आपला ऍड्रेस सांगा कसं यायचं. गुगल वरती सर्च करत असाल किंवा मॅप वरती सर्च करत निकॉन फी स्टाईल मोशी करा, आणि जे व्हिडिओ आहे त्याच्या खाली जे नाव आहे निकॉन फी स्टाईलचं इंस्टाग्राम पण आहे आणि ते नंबर पण येणार, ते तुम्ही तिथे जाऊन पण क्लिक करून आणि बोलू शकता, तुम्हाला व्हॉट्सअप पण करू शकता, जे काय रिक्वायरमेंट असेल ते आपण काय अडचण समोर समोर 10-15 मिनिटात तुम्हाला व्हॉट्सअप लगेच येईल. ते गुगल लोकेशन पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलंय, तुम्ही तो फॉलो करा, डायरेक्टली तुम्ही इथंच येणार. आणि मोशीलाच आहे, जास्त आउटसाईड नाही आहे, फक्त एक टर्न आत घेतलं की तुम्ही डायरेक्टली सरांच्या इकडे भव्य दिव्य असा शोरूम मध्ये याल. तर खूप छान असा व्हिडिओ सरांनी दिलाय, तुमच्या सर्वांच्या वतीने मी यादव सरांना थँक्यू सांगतो. कारण काय बरेच वेळा आपल्याला चांगला ठिकाण माहीत नसतो, कारण काय जसं सुरुवातीला मी परत सांगतो गाडीचा लुक जो असतो ते त्याच्या सीट कवरनेच होतं, हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. तर तुम्हाला जेव्हा गाडी नवीन घेतली असेल किंवा गाडी वापरत असाल, अपग्रेड करायचं काही असेल, तर सरांकडे तुम्हाला यावंच लागेल आणि आपली गाडी एकदम नवीन सारखीच करून घ्या आणि बेस्ट प्राईसमध्ये बेस्ट फिटिंगमध्ये न्यू कॉम्फी स्टाईलमध्ये तुम्हाला इथं उपलब्ध आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्टॉक्स आहेत, तो आपली काळजी घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.